वळूया पुढील बातमीकडे. मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारनं मागे घेतलेला आहे. भाजपचे खासदार संभाजी राजे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 10% EWS मध्ये सामील होण्यास सकल मराठा समाजाचा विरोध आहे आणि यातील जाचक अटी आम्हाला मान्य नाही असंही सांगण्यात आलंय. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला आणि ताबडतोब त्यांनी आदेश काढलेले आहेत, काढायला सांगितले की मराठा समाजाला त्या टेम्परेरी ते घालणार होते, नुसतं टेम्परेरी घालणार होते, तात्पुरतं घालणार होते जोपर्यंत तो केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ते आरक्षणमध्ये, तर त्या 10% आरक्षणमध्ये आपल्याला घालणार नाही. आमची भूमिका हीच आहे की तुम्ही का गडबड करायला लागले. पहिल्यांदा ती याचिका दाखल होऊन दे व्यवस्थित, ती चालून दे. आज मला तुम्ही सांगा की जर तुम्ही नुसते 12% जर सीट्स काढल्या, हां म्हणजे 1600 सीट, ते कोर्टात टिकू शकत नाही. या मराठा समाजाच्या मुलांचा का त्यांच्यावर अन्याय करताय?